मी त्यांना म्हटलं बघा तर पालखी आलेली, मिळालं तर मुंबईच्या वारीला, नाही मिळालं तर दोन ड्रेस शिव पंढरीच्या वारीला. 2:59 मला माझ्या एका मित्राचा फोन आला की मी साहेबांच्या केबिनला आहे, तुझं नाव जाणार. मी टीव्ही ऑन केला तर माझं नाव त्या ठिकाणी. जागा वाटण्याचं फॉर्म्युला एक चौकट पडते, ज्याची जिंकलेली जागा असेल ती त्याच पक्षाला मिळते. एखाद्या जागेवरती कुठेतरी चेंजेस होऊ शकतात. महापालिकेत 20 वर्ष, माझी आई 15 वर्ष, मी 5 वर्ष. महापालिकेत सत्ता असताना फार असं लाभाचं पद, फार महत्वाचं पद नाही मिळालं आमच्या परिवाराला. अनेकांना राजकीय वारसा मिळतो, अनेकांना लाल कार्पेट टाकलेलं असतं. नेतृत्व सिद्ध करते, ताईंनी ते नेतृत्व सिद्ध केलं. बघा, जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले माझ्या मतदारसंघामध्ये, तिथे तिथे खाडेराव पाटलांना मताधिक्य. सगळ्यात जास्त मताधिक्य हडपसर मतदारसंघामध्ये 5,500 मताधिक्य माझ्या प्रभाग क्रमांक 41 यंत्रणा लागली. पक्षाचं पाकिट आलं, त्याच्यावर लिहिलं गेलं की हे सगळं करायचंय, ते करायला सुरू करणार. असं बिलकुल झालेलं नाही की पुण्यामध्ये दादांच्यामुळे काही फटका बसला किंवा शिरूरमध्ये काही मतं ट्रान्सफर झाली. हडपसर विधानसभेवर जर तुम्ही 2-4 नावं घेतली असेल, ते चेहरे नाही नाहू शकत. ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे हडपसरला माहिती आहे. ते कुणाला तरी पाडण्यासाठी निवडणूक लढत, कुणाची सुपारी घेऊन लढतात मला माहीत नाही. पण कदाचित ते याच्यावरती संशोधन करायला लागेल की वसंत मोरे स्वतः खासदार होण्यासाठी लढले का कुणाला पाडण्यासाठी लढले. नमस्कार, मी ऋषिकेश नळकुणे, लेट्स अप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विधान परिषद निवडणुकीत आता भाजपकडून 5 आमदार विजयी झाले. या 5 पैकी आता योगेश टिळेकर यांचं विधान परिषदेवर वर्णी लागलेली आहे. हेच योगेश टिळेकर आज लेट्स अप मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं स्वागत आहे लेट्स अप मराठीवरती. धन्यवाद. आता जी एकूण निवडणूक झाली, त्यांचं विधान परिषदेवरची वर्णी कशी लागली, त्यामागचं काय काय राजकारण आहे, त्यांची आता भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, पक्ष त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी देणार आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तर तुम्हाला असा असेल की हे विधान परिषद त्याचं हे जे उमेदवारी होती ही तुमच्यासाठी सरप्राईज होती का गोड धक्का होता? नाही, मुळात मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. वार्ड अध्यक्षापासून मी अगदी युवा मोर्चा, ओबीसी मोर्चापर्यंत काम केलं. पण मी माझ्या आईला ग्रामपंचायत, महानगरपालिका, विधानसभा अशा निवडणूक लढूनच लोकप्रतिनिधी झालो. तर ही विधान परिषदेची उमेदवारी माझ्यासाठी प्रचंड सरप्राईज होतं. माझ्यासारख्या काही सामान्य कार्यकर्त्याचा पक्षाने सन्मान केला आणि आम्ही सगळेजण, माझा परिवार, माझे सगळे, माझ्यावरती प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आनंदाने उत्साहित झाले की पक्षानं इतकी मोठी संधी दिली. आणि याची थोडीसुद्धा कल्पना मला नव्हती की अशा पद्धतीनं माझ्यावरती पक्ष माझ्या विश्वास ठेवेल. आणि ते आश्चर्याचा धक्का होता. एका कार्यकर्त्याच्या मागे पक्ष उभं राहिल्याची एक भावना होती. आता ही जी निवड झालेली आहे, या निवडीसाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फोन कोणाचा आला, म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला की तुम्ही विधान परिषदेवर जाताय, तयारीला लागा, कागदपत्र गोळा करा? आता तुम्हाला खरं सांगू का, मी महापालिकेमध्ये होतो. कात्रज कोंढवा रोडच्या जागा संपादनासाठी 140 कोटी रुपयाचा निधी महानगरपालिकेची गोष्ट आहे. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी. बरं, सकाळी आधी वगैरे पण कल्पना? बिलकुल कल्पना. मी सकाळी 10 माझ्या रुटीनच्या कामासाठी महापालिकेत गेलो, कारण 2 दिवस मी मुंबईला होतो. माझ्या कात्रज खोंडा रोडसाठी 140 कोटी रुपये आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी, आदरणीय दादा या तिघांनी भूसंपादनासाठी पैसे मंजूर केले होते. ते पैसे थोडासा आचारसंहितेमुळे यायला उशीर लागला म्हणून मी तिथे बसलो, मंत्रालयात जाऊन, ट्रेझरीत जाऊन ते पैसे नगरविकास खात्यामध्ये जमा केले. परंतु शनिवार रविवार लागल्यामुळे तो यायला उशीर झाला. मी 30 तारखेला सोमवार होता महापालिकेत गेलो, तिकडे ट्रेझरीत बोललो आणि ते 140 कोटी रुपये महापालिकेच्या अकाउंटला जमा केले. त्याचा UDI नंबर कुठला तो असतो तो नंबर घेतो, UID नंबर तो माझ्या फेसबुकला टाकला. मी प्रेस नोट तयार केली आणि 1:30 वाजेपर्यंत महापालिकेमध्येच होतो. त्यानंतर काही कार्यक्रम होते, लग्न कार्यक्रम होतं, घरी गेलो. थोडंसं ते यादी पूर्वी थोडं आल्यामुळे लोकांना असं वाटलं की माझं होईल, तर फॅमिली आश लावून होती की बाबा मला मिळतलं की काय. घरात मी गेलो तेव्हा माझे मुलं बायको जेवण करत होते. मी त्यांना म्हटलं बघा तर पालखी आलेली, मिळालं तर मुंबईच्या वारीला, नाही मिळालं तर 2 ड्रेस शिव
पंढरीच्या वारीला, तसे वारकऱ्याचा पोरगा आहे. आपण फार मन लावून बसू नये. आणि मी बेडरूममध्ये गेलो, झोपायची तयारी होती, आणि 3:59 मला माझ्या एका मित्राचा फोन आला की मी साहेबांच्या केबिनला आहे, तुझं नाव घ्या. आणि मी टी व्ही ऑन केला तर माझं नाव त्या ठिकाणी, त्यामुळे कुठली पूर्वग्रंथना नव्हती, कुणी राहायला सांगितलं नव्हतं. परंतु तुमचं नाव वरती जाणार आहे हे तरी माहित होत होतं. नाही, ते 2-3 दिवस अगोदर जे सोशल मीडियावरती एक असं पत्र आलं होतं त्याच्यातनं मला छापलं होतं. नंतर आम्हाला पक्षानेही सांगितलं की ती फेक न्यूज आहे, आम्ही असं कुठली यादी दिली नाही. त्यामुळे पार्टी सांगते की नाही अशी यादी, त्यामुळे असं कोणी मला म्हटलं होतं की तुझं नाव तिथे आहे. सरप्राईझिंग होत होतं, कारण मी विधानसभा लढेल अशीच अपेक्षा होती. ठीक आहे, युती आहे भविष्यात, आम्ही म्हटलं की विचार करूया, प्रयत्न करू, नाही मिळत तर ठीक आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपली माझी मागची निवडणूक अगदी 2000 मतांच्या फरकानेच गेली, त्यामुळे. आणि माझं 4.5 वर्षातलं काम तेच आहे ना, मी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच काम केलं होतं. ती लढावी लागेल अशाच भूमिकेत नव्हतो. युती राहिली तर शेवटी पक्षाचा आदेश आहे, पण नाही युती असेल, काही झालं अचानक 2014 असंच अचानक झालं ना, मला अगदी अचानक सांगितलं होतं तू फॉर्म भर, तसं होऊ नये म्हणून आपलं सातत्यानं काम करत राहिलो होतो. बाकी माहित नव्हतं. आता तुम्ही म्हटला की युती होईल नाही होईल माहित नव्हतं, तुम्ही विधानसभा डोळ्यासमोरच तयारी ठेवून करत होता. आता तुम्ही विधान परिषदेवरचे आमदार झाला, याचा अर्थ महायुती ठरलेली आहे? म्हणजे कारण सडपसर मधले इक्वेशन बघितले तर आता चेतन तुपे ते अजिंता तानकडे आहेत, तिथले इक्वेशन आता सध्या महायुती. आता काही दिवसापूर्वी लोकसेवेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे दादा जरी आत्ता नवीन युतीमध्ये असेल तर शिंदे साहेब म्हणजे शिवसेनेची आमची 25 वर्षाची युती आहे. बरं, मी 27-28 वर्ष काम करतो, म्हणजे युतीतले 25 वर्षाचा अनुभव मला आहेच आहे. शिवसेनेची युती काय किंवा राष्ट्रवादीची युती काय, शेवटी प्रामाणिकपणे काम करावं हीच पक्षाची आमची संस्कार आहे. आणि म्हणून लोकसभेत सुद्धा खूप अतिशय मेहनत घेतली. दुर्दैवानं माझ्या मतदारसंघात आम्ही थोड्या 1000 मतांनी कमी पडलो, परंतु त्यानंतर ज्यावेळेस मेळावा झाला महायुतीचा, त्यावेळेस मी जाहीर सांगितलं की जागा वाटपाचं फॉर्म्युला एक चौकट पडते, ज्याची जिंकलेली जागा असेल ती त्याच पक्षाला मिळते. एखाद्या जागेवरती कुठेतरी चेंजेस होऊ शकतात, तेही खूप अंधुक असतं ते सगळं, परंतु ज्याची जिंकले त्यालाच मिळते. हा, त्या पक्षाचा निर्णय असतो तुमचा उमेदवार बदली करावा की नाही करावा, पण जागा त्या पक्षाचीच राहते. ज्याने जिंकली ती 2000 जिंकली काय, 2 लाखाने जिंकली काय. तर मी जाहीर मेळाव्यात आमदार साहेबांना सांगितलं की शेवटी मी इतक्या वर्षी युतीमध्ये काम केले, 2 वेळा विधानसभा लढले, त्यामुळे जागा तुमचीच आहे, तुमचंच आम्हाला काम करावं लागलं. इतकं सरळ सोपं सांगितलं होतं. लोकसेवेच्या निवडणुकीच्या मेळाव्यात सुद्धा मी सांगितलं आमच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना की 20 वर्ष मागे जाऊन आपण बघा की या पक्षामध्ये आपण जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी नाही आलो, या पक्षाचे विचार आपल्याला पटले. तुम्ही आता जरी विधान परिषदेवर गेला नसता तरी ओढाताण झाली नसती. बघा, मी संघटनेतला कार्यकर्ता आहे, अनेक वेळा संधी मिळाली, अनेक वेळा संधी मिळाली पण नाही. महापालिकेत 20 वर्षे, माझी आई 15 वर्ष, मी 5 वर्ष. महापालिकेत सत्ता असताना फार असं लाभाचं पद, फार महत्वाचं पद नाही मिळालं आमच्या परिवाराला 20 वर्ष असून. परंतु शेवटी राजकारणामध्ये काय मिळतं काय मिळत नाही, तुम्हाला थांबावं लागतं. बरं, आपलं कुठं फार वय झालं की आता रिटायरमेंटला चालू आहे, त्यामुळे असं बिलकुल मनात माझी भूमिका एक होती, परिणामाची चिंता करायची नाही, आपली बांधिलकी विचारांची आहे आणि त्या विचाराशी प्रामाणिक राहायचं, एवढीच भूमिका होती. तुम्ही आता इतक्या दिवस तुम्ही मला बघता, या युतीमध्ये अजितदादा आल्यानंतर सुद्धा एक वाक्य तरी मला दाखव माझं की माझ्या मला माझ्या विधानसभेचं काय होईल, मला जागा मिळेल का, प्रेशर टॅक्टिक असं काहीत नाही. खासदार साहेब उमेदवार होते आढळराव पाटील साहेब, त्यांचं काम प्रामाणिकपणे गेलं, तिथेही कुठं बोललं का की माझ्या जागेचं काय होईल, मला मिळणार आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे असा कुठलाच प्रश्न निर्माण झाला नसतो. आता ही जी यादी आहे सगळी भाजपची 5 पैकी, त्यातले पंकजाताई ओबीसी आहे, तुम्ही ओबीसी आहे, परिणय फुके आहे, तर हे जे सगळं भाजपनं ओबीसी इक्वेशन साधलेलं आहे, हे कुठेतरी भाजपला भीती आहे का ओबीसी, आता ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी कुठेतरी दूर जातोय भाजपपासून? नाही, मला असं वाटत नाही. बघा, मुळातच मी अनेक वेळा सांगितलं, मी संघटनेतल्या 2 मोर्चांचं काम केलेलं आहे. मी 14 ते 19 4.5 वर्ष युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, आणि 20 ते 22 असं 3-3.5 वर्ष मी ओबीसी मोर्चाचं काम केलं. शेवटी आमचं संघटनेमध्ये हे तुमची रचनात्मक काम करण्याची पद्धत आहे. तसंच नैसर्गिकरित्या ओबीसी मतदार हा भाजपाकडे
झुकलेलं कायमस्वरूपीचं, आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हे नक्की लक्षात येतं. ओबीसींना भाजप आपल्या जवळचं वाटतो का? तर नक्की वाटतो. मग अशा वेळेस त्या समाजाचे कार्यकर्ते त्या संख्येने त्या ठिकाणी असणारच ना. आता मी मला काय ओबीसी किंवा माझ्या समाज म्हणून दिला असेल का, तर मी वार्डाचा अध्यक्ष होतो, मी माझ्या मतदारसंघाचा सरचिटणीस होतो 9 वर्ष, मी युवा मोर्चाचा सरसदस्य होतो, मी पुणे शहराचा सरचिटणीस होतो. पण तुम्ही ओबीसी ओबीसी महामोर्चाचे पण, हा मग ते केव्हा? 2019 विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी युवा मोर्चाचा पण अध्यक्ष होतो. शेवटी भारतीय जनता पार्टी त्या त्या कार्यकर्त्याची क्षमता बघते, तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे बघत, त्यातलं असलं नेतृत्व म्हणून ती पुढे आणते त्याला संघटनेत स्थान देऊन. आता कदाचित संघटनेत स्थान देता येत नसेल मला, मग अशा पद्धतीने स्थान देऊन माझ्यात काय काय गुण असतील, काही माझ्याकडे नेतृत्वकडे मला काही संधी असेल, ते अशा स्वरूपाने पुढे आणते. पण तुम्हाला वाटतंय का भाजपपासून ओबीसी दुरावला जातोय किंवा काय असं? आता लोकसभेचं चित्र बघितलं तुम्ही, तुम्हाला मी एक सांगतो, लोकसभेच्या चित्र, लोकसभेची निवडणूक ह्याच्याबद्दल तुम्ही अनेक मुलाखती घेतल्या असतील. ही निवडणूक म्हणजे पार्लिमेंटची झाली का पंचायतची झाली तुम्हीच सगळ्यांनी पाहिलं. पण तुम्ही एक बघा, म्हणजे भाजप ओबीसींचं हित कसं जपतो तुम्हाला मी सांगतो. मी ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष होतो आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा, जसं मराठा समाजाचं आरक्षण आदरणीय देवेंद्रजींनी दिलं, सुप्रीम कोर्टात नीट बाजू मांडली नाही गेली, ते आरक्षणला रद्द झालं. सेम परिस्थिती इथं ओबीसींचं राजकीय, ओबीसींचं राजकीय आरक्षण हे ओबीसी नेतृत्व तयार करण्याची एक शिडी आहे. एक पहिल्या टप्प्याटप्प्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद, जिल्हा प्रांत, तो नेतृत्व तयार होतं, ते आरक्षण संपलं होतं. पण माझ्या पक्षाची भूमिका ही होती की भारतीय जनता पक्षाने या आरक्षणासाठी पक्ष रस्त्यावरती उतरला. कोणत्या पक्षावर रस्त्यावर उतरलं का? की ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावं म्हणून. दुसरी गोष्ट अशी, ज्या वेळेस ओबीसींना आरक्षण मिळालं, ज्या व्हीपी सिंग सारख्यांना 92 साली आरक्षण दिलं ना, मंडळ काँग्रेसने नाही दिलं, मंडळ आहे त्याच्यात जायला नको, कारण हा काय त्या विषयातला विषय नाही. पण ओबीसींचं कायम हित जपत असताना आरक्षण देण्यासाठी व्हीपी सिंगांनी ज्यावेळेस प्रयत्न केला, तसं 89 खासदार हे भाजपाच्या पाठिंबा देणारे होते. त्यामुळे कायमस्वरूपी भाजप ओबीसींचं हित जपणारच पक्ष आहे, त्याच्यात कुठली शंका नाही. पंकजताईंना पण आता उमेदवारी दिलेली आहे, तर ह्याचा आणि ओबीसीचा ह्या सगळ्याचा समीकरणांचा काय संबंध आहे? म्हणजे पंकजताईंची उमेदवारी ही गरज होती का भाजपसाठी? बघा, पंकजताई भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहे, एक भाजपाचा चेहरा आहे, स्वकर्तृत्वावरती त्याने स्वतःचं नेतृत्व उभं केलेलं आहे. जरी राजकीय वारसा असेल तरी शेवटी अनेकांना राजकीय वारसा मिळतो, अनेकांना लाल कार्पेट टाकलेलं असतं, नेतृत्व सिद्ध करता येत नाही. ताईंनी ते नेतृत्व सिद्ध केलं, अपयश 15 पडलं 2 वेळा, पण केव्हा खचलेलं ताई आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे ताईंसारखं एक नेतृत्व पक्षामध्ये असावं ही भूमिका वरिष्ठांपासून सगळ्यांचीच आहे. साध्या कार्यकर्त्यालाही वाटतं की ताई सरकारमध्ये असाव्या, ताई विधानभवनामध्ये असाव्या, कारण हे नेतृत्व आहे. फक्त एका समाजाचं नाही, महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. ते मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं, देशाच्या त्या राष्ट्रीय सचिव राहिलेल्या पक्षाच्या, त्यामुळे एक चांगलं नेतृत्व दुर्दैवानं पराभूत झालं असेल तर त्याचं पुनर्वसन करून त्यांना नेतृत्व करण्याची पुन्हा संधी द्यावी ही पक्षाची भूमिका आहे, आणि ती चांगलीच आहे. तुम्ही आपल्या मग लोकसभेच्या विषयातला एक प्रश्न राहिला, तुम्ही आढळराव पाटील यांचं काम केलं म्हणाल, पण जरी गणित बघितले तर तुमच्याच प्रभागात आढळराव पाटील पिछाडीवरती आहेत, काय नेमकं असं काय झालं? नाही, कदाचित तुमचा तुम्ही सर्वे किंवा माहिती चुकीची घेतली. बघा, जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, तिथे तिथे आढळराव पाटलांना मताधिक्य. सगळ्यात जास्त मताधिक्य हडपसर मतदारसंघामध्ये 5,500 मताधिक्य माझे प्रभाग क्रमांक 41 कात्रज कोंढवा रोड, कात्रज गावठाणामध्ये आम्ही काही बोललो असो, तो काही भाजपाचा बालेकिल्ला नाही. पण माझा 41 प्रभाग महम्मदवाडी, NIBM रोड, मगरपट्टा, मांजरी, केशवनगर, जे भाजपाचे बालेकिल्ले तिथे आम्ही पुढे आहोत. हे मला वाटतं कुठल्या तरी पेपरने छापलं होतं की इथे 41 मागे. तर तुम्ही उमेदवारांना जरी विचारलं तरी मतदारसंघातली सगळ्यात मोठी आघाडी प्रभाग क्रमांक 41. कसं आहे, 14,000 मुस्लिम मतदार असताना सुद्धा
माझ्याप्रमाणे 41 मध्ये 14,000 मुस्लिम मतदार आहे, बर तरी सुद्धा 12,500 लीड माझ्या प्रभागात आहे. हडगाव पाटला हडपसर मधलं एकूण गणित काय, म्हणजे हडपसर मधलं गणित कुठं बिघडलं, हडपसर मध्ये कसं काय पिछाडी आहे? नाही बघा, आमच्या जे भाजपाचं मतदार आहे तिथनं भाजपाचं मतदार मोदीजींसाठी पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी आले. राष्ट्रवादीचं कन्वर्जन नाही, जिथे काही बेल्ट असेल जिथनं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलं, आणि जे ते मतदार वन साईड महाविकास आघाडीला गेल्यामुळे कदाचित आढळराव पाटील मागे पडले असतील. पण आणि इतके पण फार मोठं नाही, 13,000 फरक आहे. त्यांनी जी शक्ती लागली होती किंवा त्यांना जे दिसतं आत्ता महाविकास आघाडीला, ज्या मतांच्या जीवावरती महाविकास आघाडी आजही जिंकली ना, ती मतांची संख्या माझ्या मतदारसंघात पाहिली ना, तर त्यांना अपेक्षा होती 50,000 लीड, तर 13 पर्यंत झाले. थोडं अजून आम्ही मेहनत घेतली असेल तर आम्ही पुढे गेलो असतो. आत्ता जे शिरूरचे खासदार आहेत अमोल कोल्हे, तर त्यांचा जो शिरूर मतदारसंघ आहे त्यामध्ये आता तुम्ही ओबीसी चेहरा म्हणून आमदार झालेले आहात, तर आता अमोल कोल्हेंना कुठेतरी एक स्पर्धक म्हणून तुम्हाला उभं केलं जातंय का अमोल कोल्हेंच्या विरोधात, ओबीसी चेहरा म्हणून माळी समाजाचा प्रतिनिधी? नाही असं नाहीये, पार्टीने काय विचार केला माहित नाही, पक्ष संघटना जे काम सांगेल ते करणारच आहे. कारण मी मगाशी सांगितलं की मी युवा मोर्चाचं ओबीसी मोर्च्यापेक्षा जास्त काम केलंय. आजही मला परवा मुंबईला भेटण्यासाठी किंवा आजही मला लोक भेटायला महाराष्ट्रातला युवकच सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये येतोय, मग अशा वेळेस मी युवकांचं सुद्धा प्रतिनिधित्व करणार आहे, ओबीसीचं सुद्धा करणार आहे. आणि तुम्ही जे म्हणतात शेवटी खासदार साहेब आहे, मी एक साधा सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत आलेलो आहे. पार्टी मला ज्या पद्धतीने काम सांगेल त्या पद्धतीने करणार आहे. कुणालाच प्रतिस्पर्धी कुणाला कुणाचं नेतृत्व पुढे करण्यासाठी बिलकुल नाही. मला काय काम सांगितलं असेल जे दिलं जाईल ते काम मी महाराष्ट्रभर करणार. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या आता कुठली जबाबदारी सोपवली जाईल पुढच्या आगामी काळात, कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहे? नाही, मला असं वाटतं की मला महाराष्ट्रभर प्रवास करावा लागेल. जे दोन्ही मोर्चांमध्ये मी जे काम केलं, जे युवक मी पक्षाला जोडलेले आहेत, जो ओबीसी बांधव मी पक्षाला जोडलेला आहे, त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करणे, काही गोष्टी घडल्या असतील त्या कार्यकर्त्यांपाशी जाऊन बसून त्यांना पुन्हा सक्रिय करणे, आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जो कार्यकर्ता आमचा थोडा दबलेला होता त्याला पुन्हा सक्रिय करून आमचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात कसे येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि मी मला खात्री आहे की मी दोन्ही मोर्चे केल्यामुळे मला महाराष्ट्र माहिती आहे. मी युवा मोर्चाचं काम करताना सुद्धा तुम्हाला आठवलं असेल की CM चषक नावाची स्पर्धा महाराष्ट्रभर केली, मी 43 लाख स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये उतरले, त्यामुळे अगदी सावंतवाडीपासून गडचिरोलीपर्यंत मी प्रवास त्याही वेळेस केला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयामध्ये त्यामुळे मला फार नवीन काय याच्यामध्ये नाही. यंत्रणा लागली, पक्षाचं पाकिट आलं, त्याच्यावर लिहिलं गेलं की हे सगळं करायचंय, ते करायला सुरू करणार. थोडं पुण्याच्या राजकारणाकडे येतो मी. तुम्ही आता म्हटलं काही कुठं कार्यकर्ते नाराज असतील किंवा काय झालं असेल तर ते समजूत काढणं वगैरे, तर अजितदादांची एक मध्यंतरी क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती की अजितदादा तुमच्या भाजपच्या बोकांनी येऊन बसले, हे तुमचाच मित्र सुदर्शन बोललेलं, नेमकं काय होतं ते, तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं का परत? नाही, माझं बोलणं झालं त्याशी, त्याचं एक स्वतःच वैयक्तिक भावना आहे. शेवटी संघटनेचा निर्णय संघटनेचा असतो. तुम्हाला किती एखाद्या मनाला पटला नसेल, तुम्ही ज्या संघटनेत काम करता त्या संघटनेचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागतो, आणि तो घेतलेला निर्णय कसा योग्य आहे त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. कदाचित एक कार्यकर्ता म्हणून त्याला असं वाटलं असेल, जुने काही करार अनुभव असतील, काही गोष्टी घडल्या असतील, त्याला मग त्याने ते वैयक्तिक मत मारलं, ते काय पार्टीचं मत. पण भाजपचे कार्यकर्ते खरंच नाराज आहेत का ग्राउंडवरती काय? हे बघा, असं असतं, लक्षात घ्या, शेवटी तुम्ही एखाद्या विषयामध्ये वैचारिक लढाई करत असता, ती लढाई करत असताना तुमचे काही प्रमाणामध्ये वैयक्तिक मतभेद सुद्धा होत असतात. आणि जे 10-15 वर्ष एखाद्या संघटनेच्या विरोधामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आपण काही मतभेद असतील, तर ते आल्यानंतर लगेचच आपण त्यांचे आपले मनात जुळणे होतील असं होत नाही, त्याला काही काळ जावा लागतो. आता आमचा काळ गेलेला आहे, वर्षभर आम्ही 1-1.5 वर्ष त्यांच्याबरोबर आहोत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र लढलो, आमचा संवाद घडला, आता ते संवाद होण्यासाठी आमच्या बैठका सुरू आहेत, एकत्रपणे बसणं सुरू होतं. शेवटी असं आहे की काही काळ गेला, काही वेळ गेला, हा तुमचा एखादी पाठी कुरीच असेल, नवीन पक्ष आहे तो आपल्याबरोबर आला, त्याच्यात आपले काहीच वैचारिक वाद नसतात, त्या नेत्याशी नसतात आणि त्यांच्या पक्षाच्या विचारांशी नसतात. तर एखादा
मित्रपक्ष आपल्याकडे आला असेल आणि त्यांचे विचार सोडून आपले विचार त्यांनी स्वीकारले असतील, तर आपण त्यांच्याबरोबर जात असताना थोडं आपले काही मतभेद असतील तर बाजूला ठेवून आम्ही पुढे जात असतो. शेवटी हा संघटनेचा विचार आहे, त्यामुळे थोडंच आम्हाला वेळ गेला असेल, पण आता आम्ही भक्कमपणे रुळलेलो आहोत आणि एकदम चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ. संघटनेचा विचार आहे म्हणतात, पण मागच्या काही 2 महिन्यातल्या आपण RSS काही मासिक बघितले आपण, तर त्यांनी थेट अजितदादांवरती. तुम्ही आता मला सांगितलं पुण्यातले प्रश्न विचारतो, तुम्ही डायरेक्ट पुण्यातलेच प्रश्न विचारतोय, तर पुण्यात असा काही फटका बसलाय का अजितदादांमुळे? पुण्यात काही फटका बसलेला आहे का जे RSS टीका करते की अजितदादांमुळे फटका बसला? बघा असं आहे ना, शेवटी ती खूप मोठी आमची मातृसंस्था आहे, त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही नीट ऐका. त्यांनी काही दादांच्या बद्दल काही बोललेलं नाही, तोही विषय वेगळा आहे. पण असं बिलकुल झालेलं आहे की पुण्यामध्ये दादांच्यामुळे काही फटका बसला किंवा शिरूरमध्ये काही मतं ट्रान्सफर झाले की असं बघा. शेवटी दादांसारखा एक चांगला नेतृत्व ज्याने ज्याला प्रशासनाची मोठी जाण आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून सामान्य जनतेची सेवा करताना देतात, त्यांना मानणारा वर्ग हे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांचीही मतं आली आमचीही मतं आली, कुठे कमी पडले हे थोड्या दिवसात आम्ही पुढे जाऊ ना त्याच्याबद्दल. त्यामुळे त्या विषयामध्ये असं नाहीच की त्यांची मतं आमच्याकडे आली, दोन्हींची मतं ट्रान्सफर झाली. आता पुण्यात विधानसभा निवडणुकांचं हे होत आहे, पुण्यात 8 मतदारसंघ आहेत, त्यापैकी आता भाजपचे 5 आमदार आहेत. आता यातलं महायुतीला काही म्हणजे अजितदादांना काही द्यावे लागतील, शिंदे शिवसेनेला काही द्यावे लागतील, भाजपचं चित्र कसं असेल, काय नियोजन आहे भाजपचं? नाही आता बघा, मी सांगितलं ना मगाशी की जी जागा ज्याची जिंकलेली असते, 5 जागा तर फिक्स आहे. आता त्यातनं समजा एखादी जागा इकडे तिकडे करायची असते, म्हणजे काले तुम्ही कुठेतरी वाचलं असेल की महायुतीमध्ये चर्चा अशी झाली, एखाद्या दुसऱ्या जागेवरती चर्चा होऊ शकते. बर, एखाद्या तिथे काही दुसऱ्या एखाद्या पक्षाचा चांगला कार्यकर्ता असतो किंवा त्या पक्षाला पुढे ताकद मिळण्यासाठी ते आवश्यक असतं, तर अशा वरिष्ठ लेवलला चर्चा करून काही गोष्टी घडू शकतात. परंतु आज तर मला असं वाटतं, कारण मी विधानसभेच्या 2 निवडणुका लढल्या, जी जागा जिंकलेली असते ती जागा चौकटी करून पुढे झालेली असते, दुसऱ्या बाकी जे जागे असते जागेवरती चर्चा होत असते. आता हडपसरचं काय चर्चा होणार आहे? हडपसरमध्ये कोण विजय होईल वाटते? कारण आता तिकडून महादेव बाबर पण तयारी करतायत, प्रशांत जगतात इच्छुक आहेत, वसंत पोरे इकडे आलेले आहेत, टफ फाईट होईल का? नाही बिलकुल नाही, असं आहे महायुती तिथे भक्कम आहे, विद्यमान आमदार आहेत, मी आहे, मी आता विधान परिषदेवरती आहे, त्यामुळे आमची जबाबदारी आहे सगळ्यांची सामुदायिक की महायुतीचा उमेदवार जिंकून आणलं पाहिजे. शेवटी हे यासाठी आहे की राज्यात सरकार आमचं आलं पाहिजे, प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याची आता ही मानसिकता झालेली आहे लोकसभेच्या निकालानंतर की आपण थोडं कमी पडलो, काही लोक आपले ओळखीचे बाहेरगावी गेले, चला बाबा येतील आपले सीट जिंकून, तर त्या सगळ्या चुका बाजूला करून महायुतीचा उमेदवार कसा जिंकता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि कुणी किती नाव येऊ द्या, काही होऊ द्या, तर उमेदवार महायुतीला जिंकून येणार. कारण पण लोकसभेला 13,000+ मध्ये आहेत ना महाविकासआघाडी, 13,000+ मध्ये लोकसभेला. मी तेच सांगितलं ना, त्यावेळेसचे उमेदवार, त्यावेळेची स्थिती, त्यावेळेस महाविकास आघाडीने जो नेरेटिव्ह सेट केला, आम्ही संविधान बदलणार, मुस्लिम समाज बांधवांना घाबरून सोडलं, दलित समाज बांधवांना घाबरून सोडलं, आज त्या समाजाला कळालेलं आहे की असं काहीच नव्हतं. मोदींसारखा एक जगात विख्यात नेता जो प्रत्येक वेळेस सांगतो की सबका साथ सबका विकास सबका प्रयास, आणि कुठेच तसं जाणवलं नाही. निवडून आल्यानंतर ज्या मोदी साहेबांनी नवीन संसद भवनात गेलं, तर त्या परमपवित्र संविधानाचं दर्शन घेऊन त्यात आत गेले, ते त्यात मग शपथविधी केलेलं आहे. परंतु काहीतरी खोटं जे केले 60-70 वर्ष हेच केलं ना यांनी, भाजपा जातीवादी पक्ष असं म्हणत मतं घेत गेले, आणि आजही त्यांनी तेच केलं. पण जनतेला आता ते कळलेलं आहे की यांनी आम्हाला फसवलं आहे, म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तशा पद्धतीच्या नाही आहेत, ते मग आता जनता सुद्धा सगळ्या कारणांबाबत अनालिसिस केलेलं आहे सर मधलं पराभव, जो काय पराभव झाला त्याचा अनालिसिस केलं. काय प्रमुख कारण वाटतं तुम्हाला? काय हेच संविधान बदलायचं नॅरेटिव्ह बघा, किंवा स्थानिक काय वेगळा मुद्दा होता? नाही स्थानिक मुद्दा काही नाही, यांनी मतदारांना फसवलं, त्यांनी खोटा प्रचार केला, आणि शेवटी मला भावनेवर लोकांना असं वाटलं खरंच काय असं काय होतं की काय. आता तो प्रश्न संपलेला आहे, सहानुभूती नाही आहे. नाही आता मला सांगा ना, आता महाराष्ट्र सरकार संविधान बदलू शकतं का? संविधान बदलायचा अधिकार केंद्र सरकार. नाही भावनेवरती म्हटला तुम्ही, म्हणून म्हटलं अमोल कोल्हेंच्या बाजूने थोडी सहानुभूती होती शरद पवारांची. नाही नाही नाही, तुम्ही आता असं आहे ना, तुम्ही सांगतात की नाही
शेवटी तो एक चेहरा आहे ना, तो एक ऍक्टर आहेत, ते खासदार राहिलेले आहेत, चेहरा माहितीचा होतो ना. इथे महाविकास आघाडीचा चेहरा सांगा ना तुम्ही. महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुम्ही चार दोन चार नावं घेतली असेल, ते चेहरे नाही नाऊ शकत. बर, ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्यावेळेस जनतेला कळतं ना आता योगेश टिळेकर सुद्धा विधान परिषदेमध्ये आहे आणि निवडून दिलेला आमदार सुद्धा जर त्याचा विचारायचा असेल तर आम्ही दोघे मिळून डबल अगदी इंजिन, ताकदीने मोठ्या प्रमाणात विकास करू शकतो. डबल इंजिन. हा शेवटी जनता हा विचार करते. बरं तुम्ही मला सांगा, माझा पराभव फार कमी मताने झालेला आहे आणि आजही 4.5 वर्ष मी जनतेमध्ये राहून विकास कामामध्ये राहून सरकारनंतर विकास काम सरकार नसताना संघर्ष या गोष्टी केलेल्या आहेत. अगदी 2020 ला पाण्याच्या आंदोलनासाठी म्हणजे पाणी मिळण्यासाठी आंदोलन केलं स्वारगेटमध्ये, तर जेलमध्ये गेलो होतो. असे बाकीच्यासारखे नाही की निवडणूक आली 6 महिने राहिलो. काही काही लोक माझी राहिले, लोकांनी संधी दिली, पडल्यानंतर पुन्हा गायब झाले, 6 महिन्यापूर्वी येणार. आणि त्यामुळे सातत्यानं मी आणि आत्ता महायुतीचे आमचे आमदार आम्ही दोघं एकत्र येऊन निश्चित चांगलं काम तुम्हाला नक्की कळेल. एक प्रश्न राहिला मगाशी, आपलं वसंत मोरे वगैरे असतील का, ते आता इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आलेले आहेत, ते आता मध्यंतरी लोकसभेला पण उभे होते. नेमकं काय ते सोशल मीडियावर तर त्यांचे बरेच फॉलोअर आहेत पण तेवढं मतदान झालेलं नाही, नेमकं त्यांचं काय सोशल मीडियाचं गणित, तुमचं गणित कसं आहे काय? उद्धव ठाकरे साहेबांकडे गेले त्या पक्षात गेले. मला वाटलं वंचित मध्ये. आता बघा तुमचं अपडेट नाही आहे तुम्हाला तुमच्या मतदार संघातल्या. नाही म्हणजे शेवटी बघा मी एक निष्ठावान कार्यकर्ता, एक विचारांची बांधणी केली ते विचारांची. मला असं वाटलं की ते आता वंचितमध्ये गेले, गोरगरीब दलित समाजाचे नेतृत्व करतील, त्यांची सेवा करतील, तिथे रमले असतील असं वाटलं तुम्हाला. पण ठीक आहे, तिथे गेले असेल त्यांना शुभेच्छा. हे बघा असं आहे, वसंत मोरेंचं सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे. ते माझ्याविरोधात सुद्धा विधानसभेला निवडणूक लढले, त्यावेळेशी त्यांना तितकीच मतं पडली होती, 30-32 हजार. आताही ते लोकसभा लढले, त्यावेळेस तेवढीच मतं पडली. शेवटी समाज सोशल मीडियाच्या पेक्षा तुमचं समाजामध्ये काय योगदान आहे, तुम्ही समाजाला कशा पद्धतीने ऍप आणि तुम्हाला स्वीकारतं का समाज, हा बघितलं पाहिजे. सोशल मीडियावरती तुमचा एखादा तुमचा विषय एखाद्याला आवडला त्याला खूप लाईक येतात. आता माझा एक फार व्हिडिओ टाकला आम्ही मुंबईला गेलो, त्याला 1-1.5 लाखाच्या पुढे ते लोकांनी तो पाहिला. किंवा मी परवा आमचं मुरली अण्णा मी भेटलो तर आम्ही एक गळा भेट घेतली, ते लोकांना आवडले, तर ते तो एक कंटेंट असतो. हा तो लोकांना एक असा लोकांना आवडतं असं काहीतरी बघायला, पण ती त्यांची ती आवड असते. पण ती आवड नेता म्हणून स्वीकारतात का हा खूप मोठा प्रश्न आहे. कदाचित माझा सोशल मीडिया नसेल पण मी 4-4 वेळा नगरसेवक आमदार राहिलो होता, आजही विधान परिषद. पण वसंत मोरेंचे ह्या ज्या काही निवडणुका आहेत की नाही एखादं याच्यावरती चर्चा करण्यासाठी आवश्यकता आहे. वसंत मोरे स्वतःसाठी लढतात का दुसऱ्याला पाडण्यासाठी लढतात हे याच्यावरती एकदा विचारमंथन करण्याची आवश्यकता. म्हणजे त्यांचं आव्हान आहे असं वाटत नाही? बिलकुल नाही. बघा बघा असं आहे, मी कायम लढत सोशल मीडिया, मी इलेक्शन माझी प्रत्येक निवडणूक लढत आलो ही स्वतःला जिंकण्यासाठी, समाजाचं काहीतरी करण्यासाठी. त्यांचे मी दोन्ही निवडणुका बघितल्या, ते कुणाला तरी पाडण्यासाठी निवडणूक लढतात, कुणाची सुपारी घेऊन लढतात मला माहीत नाही. पण कदाचित ते याच्यावरती संशोधन करायला लागेल की वसंत मोरे स्वतः खासदार होण्यासाठी लढले का कुणाला पाडण्यासाठी लढले, किंवा 19 ला स्वतःला आमदार होण्यासाठी लढले का कुणाला पाडण्यासाठी लढले, ह्याच्यावरती चर्चा करायची नक्की. मला वाटतं का तुमच्या पराभवाला ते कारणीभूत होते? मी सांगतो, मी बघा पराभवाला कारणीभूत नाही. शेवटी मतांचं प्रत्येकजण निवडणूक आहे ना, ही खेळावीत लागते. माझे मतं कोण खात असेल तर समोरचं कुणाला उभं करावं लागेल, भौगोलिकदृष्ट्या कोण कुठे राहतो, तिथले मतांचं गणित कसं रांगता येईल असं कदाचित मानलं गेलं असेल. पण या दोन्ही निवडणुकीचा मी त्यांचा अभ्यास केला, मला असं वाटतं की ते स्वतः जिंकण्यासाठी लढले नाही, ते कुणाला तरी पाडण्यासाठी लढले. त्यामुळे त्यांच्या या दोन्ही निवडणुकीचा एक पत्रकार म्हणून तुम्ही एकदा अभ्यास करून एक नवीन चर्चासत्र लावा. गेल्या मुलाखतीमध्ये आता पूर्णपणे तुम्ही मागच्या तुमच्या काही काळातला कामं केलेल्याचा वगैरे आढावा सांगता. तुम्हालासाठी मागचा पराभूत झाल्यापासून विधान परिषदेत आमदार होईपर्यंत संघर्षाचा काळ होता? प्रचंड संघर्षाचा काळ. सरकार गेल्यानंतर मी आमदार नाही. बरं, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष लढलो. बघा 20 वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये मी एकटा आमदार, मी नगरसेवक, मी किंवा माझी आई कोंढव्यामध्ये.
कात्रज पासून मांजरेपर्यंत माझा मतदारसंघ, पुणे शहरातला सगळ्यात मोठा मतदारसंघ. बर बरं, म्हणायला शहराचा आम्ही आहोत शहरामध्ये, पण आमचं कसं आहे मतदारसंघ, कात्रज गावठाण, कोंढवा बुद्रुक गावठाण, कोंढवा खुर्द गावठाण, मोहम्मदवाडी गावठाण, मांजरे गावठाण, हडपसर गावठाण, मुंढवा गावठाण, गावांचा मतदारसंघ आहे. शहरी आहे पण गावठाण असले मतदार, शहरात असला तरी ग्रामीण ग्रामीण असले, त्यामुळे तो एक वेगळ्या विचारांचा मतदारसंघ आहे. आणि त्या मतदारसंघामध्ये मी काम केलं. मी निवडून आल्यानंतर एक नगरसेवक होतो, 11 नगरसेवक झाले, 2 जिल्हा परिषद सदस्यपैकी एक भाजपाचा झाला, एकच ग्रामपंचायत होती ती 22 वर्ष राष्ट्रवादी त्यावेळेस होती, ती आमच्या शिवराज भिलेंच्या नेतृत्वामध्ये मी मांजरीची ग्रामपंचायत भाजपची केली. संघटना प्रचंड प्रमाणामध्ये वाढवली या 5 वर्षामध्ये. त्यामुळे मला बिलकुल चिंता नाही की माझ्या या मतदारसंघामध्ये वेगळं काय होईल. माझा पराभव जरी थोड्या मतदान झाल्यानंतर ही संघटना कशी टिकवायची, सरकार तर नाही आहे, कामं तर होणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुम्ही सगळं पाहिजे, निर्णयच घेतले होते मी, तयार केलेले उड्डाणपूल मांजरीचा त्याच्यावर निर्णय केला, कात्रज कोंढवाडचं पुढे काम बंद पाडलं, लोकांना फसवलं, लोकांना सांगितलं गेलं की जागा ताब्यात घेण्यासाठी तुम्ही रोख रकमेची मागणी करा. मग मागणी तुम्ही करत होतो तर पैसे तुम्ही आणायला पाहिजे, जसे मी परवा आणले 140 कोटी, माझं सरकार आल्यानंतर मी पैसे आणले ना, तुम्ही लोकांना भडकवलं होतं, ह्या सगळ्या अडचणी चालू होत्या. ऑक्टोबर तुम्हाला मागाशी सांगितलं की 20 मी पाण्यासाठी आंदोलन केलं, तर माझ्या आई अशा 4 महिला नगरसेविका, 3 पुरुष नगरसेवक आणि 43 कार्यकर्ते 4 दिवस जेलमध्ये गेलो पाण्यासाठी. एवढा संघर्ष माझ्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे कार्यकर्त्याला आता नक्की हे कळत आहे की सत्ता किती महत्त्वाची आहे. आता तुम्ही जे काही प्रश्न सांगितले, आता तुम्ही विधान परिषदेचे आमदार आहात, विधान परिषदेचे आमदार मतदारसंघ नसतो, तर आता पुण्यामध्ये आयुक्त मागच्या 2 वर्षापासून आयुक्त आहेत, पुणेकरांचे जे काही प्रश्न आहेत ते कशा अजेंड्यावर असणार आहेत तुमच्याकडून? ट्राफिक, आत्ताच मुंढव्याच्या ट्राफिकचा तुम्ही विषय सांगितला, उड्डाणपुलाचा विषय सांगितला, इथे नगर रोडला शास्त्री नगर असेल किंवा शास्त्री चौकातला ट्राफिक असेल किंवा इतर ठिकाणचं जे ट्राफिक आहे त्याच्यावर कसा अजेंडा असणार आहे तुमचा? बघा, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्या, ते आयुक्तचे सगळे प्रमुख आहेत, परंतु आयुक्तांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काही उपाययोजना करता येतील, काही फंड कमी पडला, जसं मी कात्रज कोंढवा रोडला आणलं किंवा आता मेट्रोचा विषय, माझ्या हडपसरची मेट्रो आहे, ट्रॅफिकला तुम्हाला कुठंतरी ती ट्रॅफिक कुठं डायव्हर्ट करण्यासाठी रस्त्याने जाळं करावं लागेल किंवा पर्यायी वाहतुकी वस्तू उभी करावी लागेल. जर मेट्रोसारखी आता तुमची मेट्रो चालली झाली तर तुम्हाला थोडंफार तरी ट्रॅफिक कमी होईल, किंवा नॅशनल हायवे जो आत्ता गडकरी साहेब त्याला गती देत आहे, त्या नॅशनल हायवेचे उड्डाणपूल जरी झाले तरी तुमचं ट्रॅफिक कमी होईल. तसं पुणे शहरातलं ट्रॅफिक माझ्या मतदारसंघातलं किंवा पुणे शहरातलं जर बाजू काय असेल तर या सगळ्यांचं जाळं उभं करावं लागेल. त्या विषयामध्ये विधान परिषदेमध्ये काय आवाज उठवायचा असेल, सरकार दरबारात काही विषय असतील ते मंजूर करण्याचे विषय असेल, त्या विषयात काम करू. शेवटी जरी विधान परिषद विधानसभा नसेल तरी पुणेकर म्हणून इथल्या विषयामध्ये मी हाऊसमध्ये आवाज उठवू शकतो. आणि बघा, सरकार असेल तर तिथल्या आवाजाबरोबर सरकारमध्ये जाऊन बसून यंत्रणेला काय आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आणि ते नक्की मी करणार. मला महानगरपालिकेचा, विधानसभेचा सगळ्या कामांचा अनुभव असल्यामुळे ते करणं मला सोपं आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती किंवा माहीत नाही की सह्याद्रीनगरच्या आमच्या रेल्वेचा उड्डाणपुलाचा प्रश्न होता. म्हणजे आमचं रेल्वेचं गेट लागलं, म्हणजे पूर्वी तर आता एकच रेल्वे जायची, आता 2 रेल्वे झाल्यात तिथे सह्याद्रीनगरच्या रेल्वे ससन, ते रेल्वेचं गेट बंद झालं की आमच्या हडपसर गावापर्यंत ट्रॅफिक जाम व्हायचे. ते मी विचार केला की काय करावं, आता अजितदादांनी त्यावेळेस नारळ फोडला होता, अजून काम पूर्ण नाही झालं, रेल्वेचं गेट मोठं करण्याचा मी प्रयत्न केला किंवा त्याची लांबी आपण वाढवूया. ते करता करता माझ्या लक्ष झालं की आपण आहे त्याच रेल्वेच्या जागेमध्ये अंडरपासेस केले तर स्कूल बसेस सगळे गाड्या जाऊ शकतात, हेवी व्हेकल जाऊ शकतात. प्रयत्न केले 2-3 वर्ष, तुम्ही बघितलं असेल 3 अंडरपासेस केले, खाजगी एकही जागा कुणाच्या ताब्यात न घेता आहे त्या जागेवरती रेल्वेचे अंडरपासेस केले, ट्रॅफिकची व्यवस्था सोडली. आता हे सगळं करण्यासाठी तुमचा पाठपुरावा, तुमचं प्रशासनात जाणं, अधिकाऱ्यांशी संपर्क, संवाद, ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या मला त्याचा अनुभव आहे. त्यामुळे विधान परिषद गेल्यानंतर सुद्धा पुण्याचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि त्या संदर्भात आधी जसं नॅशनल हायवेमध्ये बसून गडकरी साहेबांना विनंती केली की नॅशनल हायवे डिक्लेअर करून घ्या, नवले ब्रिजला तुम्ही बघता, नवले ब्रिजचा इथला रस्ता 100 कोटीचा आम्ही पूर्ण केला, कात्रज चौकातला उड्डाणपूल नॅशनल हायवेकडून आमचं काम सुरू, हे का होऊ शकलं?
कारण त्या रस्त्याला आम्ही नॅशनल हायवेचा दर्जा मिळवून दिला. त्यासाठी 1.5 वर्ष प्रयत्न केले, मंत्र्याला जाऊन बसलो, मंत्र्यांशी चर्चा केली, DPR तयार करायला प्रयत्न केला, DPR झाला, 1600 कोटींना DPR मान्य केला आणि त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला. आता कायम सुरू आहे. ह्या यंत्रणेला किंवा ह्या प्रशासकीय यंत्रणेच्या बरोबर राहून काम कसं सोडून घेतलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करण्याचा मला नक्की अनुभव आहे. तुम्ही नक्की करेल. नक्कीच. तर हे होते भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर. त्यांनी त्यांचा पुढचा राजकीय प्रवास असेल किंवा पुण्याचे जे प्रश्न असतील या सगळ्या मुद्द्यांवर अगदी सविस्तर दिलखुलास उत्तरे दिली आहेत. तुमचे खूप खूप आभार लेट्सअप मराठीवरती वेळ दिल्याबद्दल. तर पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी. धन्यवाद.